तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी आज जाहीर सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. भूषण पाटील मध्ये सहकारी आपल्यासोबत थेट कोल्हापुरातून जोडले गेलेत. भूषण, नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर होते. कोल्हापूर आणि हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सभा घेणार आहेत. आणि आपण बघू शकतो या सभेची तयारी जी आहे ती आता पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्ण या सगळ्या सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आता नागरिक देखील या सगळ्या सभेसाठी यायला सुरुवात झाली आहे. खरंतर 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर राजवर्धन कदमबांडे हे देखील या सगळ्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत, जे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा थेट वारसदार असल्याचा दावा करतात. आणि त्यांच्या येण्यामुळे एक नवा ट्विस्ट या सगळ्या कोल्हापूर लोकसभेला आला आहे असं म्हणावं लागेल. आणि एकूणच आपण बघतोय आजची ही जी काही सभा आहे या सभेला जवळपास 2 ते 2.5 लाख लोक उपस्थित राहतील अशा पद्धतीचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. तशा पद्धतीचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. सध्या उन्हाचा पारा जास्त आहे त्यामुळे हळूहळू लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. जय जय्य तशी तयारी करण्यात आली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.